मैं कमिन सर। कमिन। हाँ या रिक्विजिशन स्लीप पर तुमची सही हवी होती। कसल रिक्विजिशन है? तुमसा वेळ हवा होता मला। काय मस्करी आहे? मस्करी नाही आहे विक्रम, आई एम डेड सीरियस अबाउट इट। परवा तुझा बर्थडे आहे आणि परवाचा अख्खा दिवस तू मला माझ्या बरोबर हवा आहेस। अख्खा दिवस? अरे अख्खा दिवस मी ऑफिस मध्येच असणार आहे। अजून तरी माझ्या वाढदिवसाला बँक हॉलिडे डिक्लेअर नाही झालेली। हो पण तू ऑफिस मध्ये असलास तरी काम करत बसणार आहेस, मग सेलिब्रेशन कधी करायचं? काय सेलिब्रेट करायचंय? मला करायचंय विक्रम, आणि यावेळी तुला माझा ऐकावंच लागेल। मी नेहमी असा हट्टीपणा करते का? हे बघ, परवाक तुझी कितीही इम्पॉर्टंट कामं असली ना तरी उद्या रात्री 12 वाजता तू मला माझ्या बरोबर हवायस। लेट्स ब्रिंग दिस न्यू इयर टुगेदर। आणि आता मी तुला ॲडव्हान्समध्ये सांगते, नंतर बोलू नकोस की मी तुला इन्फॉर्म नाही केलं। उद्या रात्री 12 वाजता? मी तुला विचारत नाही आहे विक्रम, सांगते। उद्या रात्री 12 वाजता तू माझ्या बरोबर असणार आहेस, आपण डिनर करणार आहोत आणि मला सगळ्यात आधी तुला बर्थडे विश करायचं। त्यानंतर तुला जिथे जायचंय तिथे तू जा। And this plan is not subject to change. Okay. Hello. Hello, अनुमाशी, मी देवी बोलतीये. हा बोल ग. तुला माहितीये परवा दिवशी काय गंमत आहे? नाही. परवाचा दिवस ना खूप खूप स्पेशल आहे, ओळख बघू. वेल, नाही ग, खरंच माहित नाही मला, तू सांग ना काय परवा। गेस कर, तुला 3 चान्सेस। देवी हे बघ, आता मी कामात आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे, सांग ना मला काय परवा। ठीक आहे, मीच सांगते। परवा दिवशी ना डॅडाचा बर्थडे आहे म्हणून मी त्याच्यासाठी गिफ्ट पण आणलंय आणि त्याला पार्टी पण देणार आहे। तू येशील आमच्या घरी? हे बघ बाळा, मी आता तुला काहीच सांगू शकत नाही, आपण नंतर बोलूया, ओके? हॅलो अनन्या मावशी। हॅलो, शी अशी काय? नाही ना, ज्या अर्थी मी इथं बसलोय आणि माझा चेहरा प्रश्नार्थक आहे त्या अर्थी माझी तुझ्याकडनं काहीतरी अपेक्षा असणार हे पूर्वी तुला फार पटकन कळायचं, अलीकडे असं काय घडलंय? चहा ना? नाही, आपल्या घरात शिरलेला उंट आणि त्याची खेळी खेळणारा माणूस, यासंबंधी तुझा निर्णय मला अद्याप कळलेला नाही आहे। निर्णय कसला निर्णय? म्हणजे त्यासंबंधी आपलं काय धोरण असणार आहे? धोरण फार गंभीर आणि जड शब्द आहे बाबा। तुमच्यासारख्या विक्रम सारख्या धोरणी माणसांचं काम आहे ते धोरण ठरवणं। मी एक सामान्य गृहिणी आहे बाबा, माझ्या डोळ्यांना जे दिसतं तेवढंच मला समजतं, त्या पलीकडे जाऊन मला फारसं काही नाही समजत। हरकत नाही, म्हणजे तू मान्य करतेस की तुला दिसतं, पण तुझ्या आईला उघड्या डोळ्यांनी समोर घडणाऱ्या गोष्टी दिसत नाहीत, सेल्फ हिप्नोटाइज करते ती। तू मान्य करतेस तुला दिसतं, आणि तुम्हाला तुम्हाला गोष्टींच्या पलीकडचं दिसतं बाबा। अगदी बरोबर,
त्यासाठी चौकस वृत्ती आणि शोधक दृष्टी असावी लागते. किंवा संशयाचा चष्मा, किंवा कल्पनेची दुर्बीण, लॉजिकचं भिंग, तुम्ही नावं काहीही द्या, पण मला वाटतं ही काळाची गरज आहे. माणसानं दृष्टी अलर्टचं बघण्याबरोबरच दृष्टी पलटचंही बघायला हवं. मला सांग, हे सगळं विक्रम का करतोय याची काही तर्कसंगती लागतेय? काहीच नाही, खरंच विक्रमच्या मनातलं काही कळत नाही आणि तो सांगतही नाही बाबा, पण काहीतरी गडबड नक्की आहे. तो काहीतरी शोधतोय, त्याच्या मनात काहीतरी खतखत आहे, म्हणूनच तो परवा त्याच्या कोटात डिटेक्टिव्हचं कार्ड. काय? हो बाबा, परवा विक्रमच्या वॉर्डरोबमध्ये त्याच्या कोटाच्या खिशात मला एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं, एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं, कपिल भुतकर नाव आहे त्याचं. असं? कपिल भुतकर? खरंच बाबा, आणि मी त्या नंबरवर फोन पण करून बघितला. अगं, पण तू भूतकरला फोन केलास हे विक्रमला कळलं म्हणजे? त्याला समजणार नाही, कारण मी वेगळ्या नावाने फोन केला होता आणि मी त्याच्याकडून भेटीची वेळ पण मागितली बाबा. छान, हा सगळा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायला मला सुद्धा आवडेल. मी येईन तुझ्या बरोबर. कुठं निघालात बापलेख? नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये एक सिद्ध पुरुष ध्यानाला बसलाय, त्याचं दर्शन घेईन म्हणतो. हो का? जाताना माझ्या भाच्याना थोडा खाऊ घेऊन जा. तुझे भाचे पार्कात? हो, बिबटे नॅशनल पार्क मधले. तुम्हाला काय वाटतं कोड्यात फक्त तुम्हालाच बोलता येत? बरं, ते जाऊ दे. तुमची ही कट कारस्थानं 2 दिवस जरा बाजूला ठेवा, फक्त 2 दिवस. नयनाला काही त्रास होता कामाने का? 2 दिवस का? पितर अवतरणार आहेत का? काहीतरी बोलू नका हो. विक्रमचा वाढदिवस आहे आणि देवी एवढी खुश आहे, तिने बरेच काही काही प्लॅन्स केलेत, म्हणून म्हणते फक्त 2 दिवस आपल्या घरामधलं वातावरण जरा आनंदमय असू देत. छान, विक्रमचा वाढदिवस, मला हवी असलेली संधी एवढ्या लवकर प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं. कसली संधी? विक्रमला सरप्राईज गिफ्ट द्यायची. जेवण तयार आहे का? हो, 1-5 मिनिटांमध्ये. कुकरची शिट्टी झाली आत्ताच. ठीक आहे. परवा काय प्रोग्राम आहे तुझा? परवा काय म्हणे? कसला? घरात सगळ्यांचं हेच डिस्कशन चालू आहे की परवा काय करायचं. तुझ्या लाडक्या लेकींनी तर एक लिस्ट बनवली आहे तुला गिफ्ट काय द्यायचं याच्यासाठी, आणि तू विसरलास. खरं सांगायचं तर परवा मागे मलाच माहिती नाही आहे, कारण खूप काम आहेत, खूप अपॉइंटमेंट्स आहेत, कदाचित मला यायलाही उशीर होईल.
तू काही वेगळा प्लॅन केलास का? हो, म्हणजे मी ठरवलं होतं तुला एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज गिफ्ट. कसलं? माझी एक मैत्रीण आहे जी एनजीओ चालवते. काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये जी माणसं मरण पावलेत ना त्यांच्या मुलांसाठी, त्या निराधार मुलांसाठी ती एक निवासी शाळा चालवते. मला वाटत होतं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना काहीतरी मदत करूया. अविनाशला का भेटतेस? माझ्याशी खोटं का बोलतेस? अशी तुटक का वाटतेस माझ्याशी? ऐकतोस ना तू विक्रम? हो ऐकतोय ना. काश्मीरची मुलं अनाथ आहेत, पुढे काय? त्यातल्या एका मुलाचा खर्च आपण उचलावा असं म्हणत होते. Well, that's good. तू भेट ना तुझ्या मैत्रिणीला जाऊन. आणि काय लागेल ते डोनेशन देऊन टाक. आणि काय चालवलंस तू? बाकी काय सेलिब्रेशन नाही करायचं त्या दिवशी? मी तुला म्हटलं ना की मला दिवसा खूप काम आहेत, रात्री यायलाही कदाचित उशीर होईल. आलोच लवकर तर बघू आपण काहीतरी ऐन वेळेला, पण प्लॅनिंग करून सेलिब्रेट करायचे दिवस गेले आता. जेवण झालं असेल तर वाढायला घेतेस का? बघते. या, इट्स टेबल फॉर टू. या, टुमॉरो, दॅट्स फ्रायडे. ओके, आम्हाला पूल साइड व्ह्यू हवा आहे. ओके, सी मी कॅशमध्ये पे करेन. ओके, मी उद्याच पर्सनली येईल तुमच्याकडे. इट्स अ बर्थडे डिनर, सो आय नीड अ केक. ओके, सो मी तिथेच आल्यावर सिलेक्ट करते. ऑल राईट, या, माय नेम इज अनन्या, अनन्या सामंत. थँक यू, गुड नाईट. परीक्षा असल्यासारखी उजळणी काय करतेस? सकाळीच झालाय तुझं वाजून, पुन्हा का वाजतेस? काय ग? काय जायचंच होतं तर आलीस कशाला? गौरी, हे बघ, असं धुसफुसत राहण्यापेक्षा ज्या काही शिवाय घालायच्या त्या घालून मोकळी हो. नाही, खर तर मी ठरवलं होतं इथून पुढे या विषयावर तुझ्यासमोर थोबाड उचकटायचं. हे जे काही विक्रमचा वाढदिवस साजरा करायला करतेस ना, त्यातलं अर्ध जरी अभयसाठी केलं असतंस त्याच खऱ्या अर्थानं सुखी असतीस. गौरी, हे तू बोलतीयस? आश्चर्य आहे, बहुतेक तुझी मेमरी शॉर्ट आहे. अभयचा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, पहिला सण, हे सगळं साजरं करण्यासाठी मी कशी आणि किती धडपडले हे माझ्यानंतर तुलाच चांगलं माहिती आहे. तू होतीस ना माझ्याबरोबर? मी तेव्हाचं नाही म्हणत आहे, मी आत्ताचं म्हणते. आत्ता काहीही साजरं करण्यासाठी तो माझ्या समोर आहे का? गौरी, तू सकाळी म्हणालीस की मी सुख जपलंय, पण यु नो व्हॉट, तुला ते जपण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. रोज रात्री दिलीप तुझ्या बरोबर असतो, आठवड्यातून 2-3 वेळा तरी निदान तुम्ही एकत्र सकाळी बसून चहा पिता, रात्री एकत्र जेवता,
कधी वाटलं तर तू त्याच्याबरोबर बाईकवर बसून आईस्क्रीम खायला जाऊ शकते. तू हे सगळं करू शकते कारण तो तुझ्या बरोबर असतो, तुझ्या आसपास असतो. माझ्याही अभयकडनं यापेक्षा वेगळ्या काही अपेक्षा नव्हत्या. खोल समुद्रात कुठल्या तरी अवाढव्य बोटीच्या डेकवरती चांदणांखाली घालवलेली रात्र, दॅट्स नॉट माय आयडिया ऑफ रोमॅन्स. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्याने जर हसत हसत दरवाजा उघडला ना माझ्यासाठी, तर तेही खूप खूप रोमॅन्टिक आहे. अगं पण अनु, ज्या रिलेशनशिपमध्ये तू हे सगळं शोधू पाहतेस तिथं तरी तुला कुठे मिळत आहे? आणि इकडचं जग तिकडे झालं तरी विक्रम तुला ही सगळी सुखं नाही देऊ शकणार आहे. साधा त्याचा हात पकडून मुंबईच्या कुठल्याही रस्त्यावर चालण्याचं धाडस तरी आहे का? सगळ्यात चोरीचा मामला आहे ग. ज्याच्या घरावर दरोडा पडतो तो सगळ्यात दुर्दैवी असतो, पण म्हणून त्यानं दुसऱ्याच्या घरात जाऊन चोरी करायची नसते. तू अविनाशला का भेटतेस? माझ्याशी खोटं का बोलतेस? अशी तुटक का वाटतेस माझ्याशी? काय गिफ्ट हवं तुला? मी मागेन ते देशील. काय हवं तुला? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, खरं खरं सांग मला. अविनाशला का भेटतेस? माझ्याशी खोटं का बोलतेस? अशी तुटक का वाटतेस माझ्याशी? विक्रम बोल ना, काय हवंय तुला? बोलत का नाहीयेस? कसला विचार करतोस? काहीच बोललो नाही ना, काहीच मागितलं नाही. तू हरवलास कुठेतरी विक्रम, स्वतःच्याच तंद्रीत आहेस. हरवलंय मी स्वतःच्याच विचारात. काय द्यायचं आपण एकमेकांना? 10 वर्ष झाली भरभरून दिलंय आपण, आता अचानक सगळं रितरित वाटतंय. कुठली अपेक्षा उरली नाही. तुला
काहीच नकोय माझ्याकडे विक्रम. आता काय देणार तू मला आणि मी तुला? जे दिलंय तेच हिरावलं जाऊ नये एवढीच इच्छा आहे बस. रात्र अंधारती गुढ तेवढं झालं तरी पुरेस. दाटते हे धुके. गुड नाईट.